आज आपण जीवनसत्वे हा महत्त्वाचा घटक बघणार आहे याच्यावरती एक्झाममध्ये कमीत कमी दोन प्रश्न येतात म्हणजे हा जो टॉपिक आहे हा चार मार्कासाठी महत्त्वाचा आहे ठीक आहे एक्झाममध्ये होते प्रश्न येतात तुमचे फिक्स चार मार्क होऊन जातील कारण की एक हा एक प्रश्न हा दोन मार्कासाठी तर चार मार्कासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे याची पी डी एफ तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती हो भेटली असेलच आणि हे ॲपमध्ये पण ॲवेलेबल आहे ठीक आहे तर आपण आता लगेच सुरुवात करूयात तर जीवनसत्वे जीवनसत्वाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला म्हणजे जीवनसत्वाचा शोध कोणी लावला तर तो येईल फंक या शास्त्रज्ञांनी लावला ठीक आहे जीवनसत्वाचा शोध कोणी लावला आहे फंक या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे तुम्ही ही वाचा तुम्हाला लक्षात येईल सगळं ठीक आहे जीवनसत्व हे आपल्या शरीराला अल्प प्रमाणात असतं अल्प प्रमाणात गरजेचे असतं म्हणजे ते त्यांचं प्रमाण जास्त नसतं आपल्या आपल्या जेवणात किंवा आपल्या डाएटमध्ये पण जर ते कमी पडले तर गंभीर आजार होऊ शकतात ठीक आहे जीवनसत्वे आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते जीवनसत्वाची आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते पण त्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात ठीक आहे तर ते महत्त्वाचे घटक आहेत जर ते कमी पडले तर आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात तर जीवनसत्वाचे दोन प्रकार आहेत प्रमुख पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणजे मेदामध्ये फॅटमध्ये विरघळणारे ठीक आहे जलविद्राव्य आणि जल अविद्राव्य जलविद्राव्यामध्ये बी कॉम्प्लेक्स म्हणजे बी जीवनसत्व ब जे आहे याचे आठ वेगवेगळ्या क्लिष्ट याच्यामध्ये उपप्रकार आहेत ठीक आहे तर बी त्याला आपण एकत्रपणे बी कॉम्प्लेक्स म्हणतो तर बी कॉम्प्लेक्स आणि सी जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स आणि सी जीवनसत्व हे काय आहेत पाण्यात विरघळणारे आहेत काय ते पाण्यात विरघळणारे आहेत बी कॉम्प्लेक्स आणि सी जीवनसत्व ठीक आहे त्याच्यानंतर e e ए डी ई आणि के ए डी ई आणि के हे पॉईंट लक्षात ठेवा हे ही जी जीव ही जीवनसत्व हे पाण्यात विरघळत नाही ती स्निग्ध पदार्थ म्हणजेच कशात विरघळतात शरीरातील मेदामध्ये विरघळतात शरीरातील फॅटमध्ये ते विरघळतात ठीक आहे त्याला फॅट सोल्युबल असं म्हणतात आणि जे पाण्यात विरघळतात त्यांना वॉटर सोल्युबल असं म्हणतात त्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स वॉटर सोल्युबलमध्ये कोण येतं बी कॉम्प्लेक्स आणि सी जीवनसत्व येतं ठीक आहे आता जे बी कॉम्प्लेक्स आहे बी कॉम्प्लेक्स आणि सी जीवनसत्व ते पाण्यात विरघळल्यामुळे ती लघवी वाटे किंवा घामावाटे आपल्या शरीरातून बाहेर टाकली जातात ठीक आहे म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचं असते ते आपल्या शरीरात साठून राहत नाही घामाद्वारे वगैरे ते बाहेर पडून जातात ठीक आहे तर त्यांचा आपल्याला सतत पुरवठा होणे गरजेचं आहे आपल्या शरीराला सतत पुरवठा होणं गरजेचं असतं ठीक आहे आणि जी फॅटमध्ये सोल्युबल आहेत ते कोणते आहेत जीवनसत्व ड जीवनसत्व ई e जीवनसत्व आणि के जीवनसत्व ठीक आहे तर ही कशात आहे मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्व आहेत अ जीवनसत्व ड जीवनसत्व ई e जीवनसत्व आणि के जीवनसत्व आणि पाण्यामध्ये विरघळणे कोणते आहेत बी कॉम्प्लेक्स आणि सी जीवनसत्व ठीक आहे ओके तर याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न येतो तर हे तुम्ही लक्षात ठेवा हा पॉईंट लक्षात ठेवा नोट्स करून ठेवा ठीक आहे आता आपण पुढचा पॉईंट बघू आता प्रत्येक याचं जे आहे ना डिटेल आपण स्टडी करणार आहे आता सत्व जे आहे त्याचं आपण स्टडी करतो आहे अजीवनसत्वाचं जे शास्त्रीय नाव आहे ते काय रेटिनॉल असं शास्त्रीय नाव आहे अजीवनसत्वाचा उपयोग कशासाठी होतो डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरता त्याचा उपयोग होतो आणि अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो कोणता आजार होतो तर रातांदळीपणा हा आजार होतो म्हणजे त्यांना कमी प्रकाशात दिसत नाही जे कमी प्रकाशात ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये अजीवनसत्व कमी असतं त्यांना रातांदळीपणा म्हणजे कमी प्रकाश जो असतो त्या कमी प्रकाशात त्यांना दिसत नाही ठीक आहे आणि अजीवनसत्व हे ना गाजर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं मुगल प्रमाणात असतं ठीक बाकी आहे बाकीचं आहे जे महत्त्वाचं ते मी सांगतो आहे तर अजीवनसत्वाचं शास्त्रीय नाव तुम्ही लक्षात ठेवा रेटिनॉल हे नाव लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळे होणारा आजार रातांदाळीपणा हा आजार होतो आणि सर्वात जास्त कोणत्या पदार्थामध्ये असं ते गाजर याच्यामध्ये असतं ठीक आहे तर बाकी पण आहे रताळी टोमॅटो पालक तांबडा भोपळा सोयाबीन आंबा संत्री कोथिंबीर आळू दूध लोणी हे आहे बरंचसं आहे पण जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ना ते तुम्ही मी सांगतो तेवढे लक्षात ठेवा ठीक आहे नोट्स पण काढू शकता तुम्ही याच्या नोट्स काढून घ्या याच्यानंतर बघा ब जीवनसत्व ब जीवनसत्व हे पाण्यात विरघळतं ठीक आहे ब जीवनसत्व हे काय पाण्यात विरघळतं करतं अजीवनसत्व मेदामध्ये म्हणजे फॅटमध्ये विरघळतं ठीक आहे तर अजीवनसत्व पाण्यात विरघळतं आणि ते आठ क्लिष्ट जीवन समूहाचा जीवनसत्वाचा समूह आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये आठ उपप्रकारे ठीक आहे ब जीवनसत्वाचे किती आठ उपप्रकारे तर ते त्याची यादी खालीप्रमाणे ती यादी तुम्ही लक्षात घ्या बी वन म्हणजे ब एक जे जीवनसत्व त्याला थायमिन असं नावे शास्त्रीय नाव ब दोन म्हणजे बी टू त्याचं रायबो फ्लेविन असं नावे ब तीन म्हणजे बी थ्री त्याचं नायासिन असं नावे जीवनसत्व पाच म्हणजे ब पाच म्हणजे बी फाईव्ह त्याचं फॅनथॉथेटिक ॲसिड असं नाव आहे नंतर बी सिक्स त्याचं पायरीडॉक्सिन असं नाव आहे तर ही आधी फक्त एक दाव वाचून घ्या याच्यावरती प्रश्न नाही येणं शक्यतो पण यादी बघून ती त्याच्यानं पुढचं बघा बी सेवन त्याचं बायोटीन नाव आहे बी नाईन त्याचं नाव फॉलिक ॲसिड आहे आणि बी ट्वेल्व सायनोक्लो ला माईन असं त्याचं नाव आहे ठीक आहे तर हे रासायनिक नावं झालं याच्यामध्ये बी जे बी जीवनसत्व आहे बी कॉम्प्लेक्स त्याच्यामधले जे महत्त्वाचे आहे आता आपण ते बघणार आहे तर बी जीवनसत्वामध्ये बी वन जे आहे ते महत्त्वाचं आहे त्याचं नाव आहे थाय थायमीन त्याचं काय नाव आहे थायमिन शास्त्रीय नाव काय त्याचं थायमिन तर थायमीन नाव लक्षात ठेवा बी वन याचं नाव आहे हे कशासाठी उपयोग असतं चेता संस्थाचं जे आरोग्य असतं आपली जी चेतासंस्था आहे त्याच्यासाठी ते उपयोगी असतं आणि त्याच्या अभावी जो आजार होतो तो कोणता बेरीबेरी त्याच्या अभावी कोणता आजार होतो बेरीबेरी हा आजार होतो ठीक आहे त्याचा स्रोत बघा धान्य नंतर ईस्ट आणि यकृत हे त्याचे काय आहे प्रमुख स्रोत आहे त्याचे ठीक आहे आता आपण पुढचं पॉईंट बघू जीवनसत्व ब ब टू म्हणजे बी टू तर याचं नाव काय रायब्लो फ्लेविंग आणि याचा उपयोग काय पचन क्रियेसाठी होतो क्रियेसाठी त्याचा उपयोग होतो आणि त्याचा अभावी कोणता रोग होतो पेलाग्रा हा रोग आजार होतो पेलाग्रा त्याच्या अभावी कोणता आजार होतो पेलाग्रा हा आजार त्याच्या अभावी होतो आणि त्याचे स्रोत कोणते अंडी यकृत मासे दूध व शेंगदाणे नंतर बी थ्री त्याचं नाव नायासिन तर याच्या अभावी कोणता ठीक आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो त्वचा व केस यांच्या आरोग्यासाठी होतो त्याचा त्वचा आणि केस आणि जर त्याचा अभाव पडला म्हणजे कमतरता पडली तर त्याचं अकाळी काय होतात केस पांढरे होतात आणि त्वचा रोग म्हणजे कोरडी वगैरे त्वचा होते आणि याचं स्रोत कोणते दूध टोमॅटो ईस्ट आणि अंडी हे त्याचे काही प्रमुख स्रोत आहे ठीक आहे आता पुढचं पॉइंट बघा ठीक आहे बी सिक्स जे महत्त्वाचे तेच आपण घेतो आहे बी कॉम्प्लेक्समधले नंतर ना याचं नाव पिरोडॉक्सिन आहे ॲनिमिया हा आजार होतो त्याच्यापासून ठीक आहे आणि त्याचा प्रमुख स्रोत आहे यकृत व पालेभाज्या आणि बी टेन जो आहे बी टेन बी कॉम्प्लेक्समधला त्याचं नाव आहे फॉलिक ॲसिड आणि ॲस एस, ॲसिडरचे उप आरोग्य राखणे आणि ॲनिमिया हा आजार त्याच्यापासून म्हणजे अभावामुळे त्याच्यापासून होतो ॲनिमिया आता बघा बी जीवनसत्व जे असतं ना ते हिरव्या पालेभाज्यामध्ये बी जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं दरोजच्या म्हणून दररोजच्या जेवणामध्ये काय करायचं हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायचा बटाटे नंतर सफरचंद चिकू यांच्या सालीसह ते खायचं आहे ठीक आहे नंतर जे जास्त बारीक चिरायच्या नाही भाज्या बारीक चिरल्या तर सा ते जे असतं पाण्यामध्ये विरगळून जातं बरोबर ना त्याच्यामध्ये ते बारीक चिरायच्या नाही आणि भाज्या ज्या आहेत त्या चिरण्यापुरी शक्यतो धुवायच्या चिरल्यानंतर त्या भाज्या धुवायच्या नाहीत ठीक आहे आणि सालीसहित डाळी वगैरे यांचा उपयोग करायचा आपल्या जेवणामध्ये आता महत्त्वाचं आहे क जीवनसत्व त्याचं शास्त्रीय नाव लक्षात घ्या ॲस्कॉर्बिक एस्प, ॲसप ॲसकॉर्बिक ॲसिड त्याचं नाव काय ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि याचा उपयोग कशासाठी होतो दात व हिरड्यांच्या आरोग्याकरता उपयोग होतो दात व हिरड्यांच्या उप आरोग्याकरता त्याचा उपयोग होतो क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग कोणता आहे आजार कोणता आहे स्कर्वी हा आजार होतो काय कोणता आजार होतो स्कर्वी कोणता आजार होतो स्कर्वी हा आजार होतो आणि हिरड्यामधून रक्त वगैरे येतं हिरड्या सुजणे हे आजार त्याच्यामुळे होतात आणि त्याचे प्रमुख स्रोत कोणते लिंबूवर्गीय फळे जे आंबट फळे लिंबूवर्गीय संत्रा मोसंबी वगैरे नंतर सर्वात जास्त प्रमाण त्याच्यात आवळ्यामध्ये असतं कशामध्ये असतं आवळ्यामध्ये क जीवनसत्व जास्त प्रमाणात भेटतं मुब मुबलक प्रमाणात भेटतं क जीवनसत्व शरीरात थोड्या प्रमाणात लागतं पण ते काय पाण्यात विरघळणार आहे क जीवनसत्व काय पाण्यात विरघळणार आहे बी कॉम्प्लेक्स आणि क जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे आहेत त्याच्यामुळे त्याचं सतत पुरवठा होणं गरजेचं असतं कारण की काय होतं पाण्यात विरघळणारं असल्यामुळे ते लघवी वाटे किंवा घामावाटे बाहेर पडलं जातं तर त्याचा कंटिन्यू आपल्या शरीरात पुरवठा होणं गरजेचं असतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा ड जीवनसत्व ड जीवनसत्वाचं कॅल्सिफेरॉल हे शास्त्रीय नावे त्याचा उपयोग कशासाठी होतो दात हिरड्या हाडे व त्वचेच्या आरोग्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मूळदूस हा आजार होतो लहान मुलांमध्ये मूळदूस आजार होतो आस्थिचा मृदूपणा म्हणजे हाडं जे असतात ते होतात ते पटकन तुटतात ठीक आहे दंताक्षय व त्वचा रोग असे होतात त्याचे स्रोत बघा मासे नंतर कॉर्ड लिव्हरे ऑइल ओल, ऑलिव्ह ऑइल वगैरे अंडी आणि सगळ्यात महत्त्वाचा स्रोत म्हणजे काय सूर्याची कोवळी किरणी सूर्याची कोवळी किरणे सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ड जीवनसत्व आपल्या त्वचेखाली तयार होतं ठीक आहे सूर्याच्या ड सूर्यामुळे ड जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळते ठीक आहे तर त्याच्यामुळे छोट्या बालकांना छोटे जे बाळ असतात त्यांना कोळ्या उन्हात म्हणजे सूर्याच्या कोळ्या उन्हात ठेवायचं सकाळी तर तेव्हा काय होतं आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्व तयार होतं त्याच्यात बाकीचे पण स्रोत होते शेंगदाणा तेल जवस तेल सरकी वगैरे हे जे आहे दूध केळी दही याच्यामध्ये काय असं कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं ठीक आहे पुढचं जीवनसत्व ई जीवनसत्व ईचं नाव काय टोकोफेरॉल हे शास्त्रीय नावे याचा उपयोग योग्य प्रजननासाठी होतो आणि याच्या अभावी कोणता आजार होतो वांजपणा म्हणजे तर त्या व्यक्तींना म्हणजे प्रजनन वगैरे ते होऊ शकत नाही जास्त ठीक आहे त्याच्यामुळे वांजपणा हा आजार होतो आणि या याचा प्रमुख स्रोत काय अंकुरित धान्य जे असं मटकी वगैरे जे भिजवलेले असते ज्याला नंतर मोड येतात नंतर हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये ई जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतं नंतर के जीवनसत्व महत्वाचं आहे बघा के जीवनसत्व नॅप्थेक्विनान हे त्याचं शास्त्रीय नाव आहे आणि रक्त गोठण्याच्या ते मदत करतं रक्त गोठण्यासाठी काय करतं ते मदत करतं रक्त गोठण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि याच्या अभावी कोणता आजार होतो तर त्या व्यक्तीचं जर जखम झाली हो तर त्याचं रक्त गोठत नाही जर रक्त गोठलं नाही तर ते रक्त था वाहण्याचं थांबणार नाही आणि त्याच्यामुळे त्या परिणामी त्याचा काय होतो त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो ठीक आहे आता बघा आपल्याला जर कुठं जखम झाली तर थोड्या तिथं ते रक्त गोठून जातं आणि रक्त प्रवाह जो तो थांबतो तर के जीवनसत्व जर अभाव असेल तर त्या व्यक्तीचं रक्त गोठत नाही आणि त्याचं प्रमुख स्रोत आहे पालेभाज्या आणि कोबी ठीक आहे तर आता हे काही प्रश्न आहे तर आपण ते प्रश्न पण बघूयात ड जीवनसत्वाच्या अभावामुळे डॅश डॅश हा आजार होतो काय होतं लहान मुलांमध्ये मुळदूस हा होतो। आजार होतो ठीक आहे लहान मुलांमध्ये कोणता आजार होतो मूळदूस तर बेरी बेरी हा काय ब जीवनसत्व बी कॉम्प्लेक्समध्ये बी वन जे आहे थायमिन त्याचं था आहे त्याच्या अभावामुळे होतं अ अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतं ॲनिमिया बी कॉम्प्लेक्सच्या अभावामुळे होतो ठीक आहे रातांदाळीपणा हा डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर याचं उत्तर आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांदापणा हा आजार होतो ठीक आहे ड जीवनसत्वामुळे मुड़दूस ब जीवनसत्वामुळे बेरी बेरी आणि क जीवनसत्वाच्यामुळे स्कर्वी म्हणजे हिरड्या सुसतात आणि हिरड्यामधून रक्त येतं सका सकाळी सूर्यप्रकाशात त्वचे त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते तर काय ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे ड जीवनसत्व तयार होतं ठीक आहे लहान मुलांमुळे रातांदळीपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर लहान मुलांमुळे लहान मुलांमध्ये अ अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ठीक आहे आता बघा खाली योग्य जोड्यासाठी दिले दे त्यांनी जीवनसत्वे अ ब क के आणि त्यांच्या अभावामुळे होरे रोग याबाबत योग्य जोड्या निवडा तर अ जीवनसत्त्वामुळे रातनदायीपणा होतो हे बरोबर आहे बमुळे बेरीबेरी होतो हे बरोबर आहे कमुळे रक्तस्राव आणि केसाठी स्कर्वी हे काय रॉंग आहे रक्तस्राव कसाठी स्कर स्कर्वी आहे ठीक आहे आणि केसाठी काय रक्तस्राव आहे तर हे ऑप्शन नंबर वन काय रॉंग झालं तर बघा आता ऑप्शन नंबर टूमध्ये काय अ रातायपणा ब स्कर्वी म्हणजे ब स्कर्वी हे रॉंग आहे हे करेक्ट आहे पण हे रॉंग आहे म्हणजे ऑप्शन नंबर टू पण काय झालं रॉंग झाला अ रातंदयपणा बरोबर आहे ब बेरीबेरी बरोबर आहे क स्कर्वी बरोबर आहे आणि के रक्तस्राव तर ऑप्शन नंबर तीन हा करेक्ट आहे तर ऑप्शन नंबर चार पण बघून घेऊया अ रातपणा बरोबर आहे ब स्कर्वी रॉंग आहे तिथं बेरीबेरी पाहिजे होतं म्हणजे हे खालचं रॉंग आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर काय ऑप्शन नंबर तीन हे काय करेक्ट आन्सर आहे ठीक आहे तर याच्यावरती एक्झाममध्ये हमखास दोन प्रश्न येतील हा व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का ही जी पी डी एफ आहे ती परत 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 रिवाईज करा काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मॅसेज टाकू शकता